आज आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे श्रावण महिना हा लागतो आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक सण आपल्या इथं येतात। जे मुलं असतात, जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, जे आजूबाजूचे मुलं आहेत, हे आपल्या वडीलधाऱ्यांचे अनुवंशिक अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे आज हा तान्हापोळाचा उत्सव आपल्या इथं साजरा केला जातो। या तान्हापोळ्यामध्ये प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना लाकडी नंदीबैल घेऊन देतो आहे, त्याला त्यांची पूर्ण सजावट करून देते आहे। एका एका परिवारामधून सगळे एका मुलासोबत, एका नंदीसोबत चार चार पाच पाच लोक, आई वडील भाऊ भावंडे हे सगळे उपस्थित होतात आणि उपस्थित होऊन त्याला सजवतात आणि त्या पद्धतीने त्या माध्यमातून हा एक उत्साह मोठ्या गर्वाने आणि मोठ्या शांततेने सगळं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा तान्हापोळ्याचे आयोजन केले। त्या तान्हापोळ्याचे आयोजक केले त्या कमिटीला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि जे या तान्हापोळ्यामध्ये आलेले सर्व बालगोपाल, गावातील प्रत्येक नागरिक, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तान्हापोळ्याने। प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही 30 वर्षापासून तान्हापोळ्याचं आयोजन करत आहोत। त्यात सर्व गावातील नागरिक, मुलं बाळं, बाया माणसं सर्व राहत आहेत। या प्रसंगी मी सर्व लोकांना तान्हापोळ्याविषयी शुभेच्छा देतो। त्याप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा तान्हापोळा एकदम साजा थाटामाटामध्ये साजरा करत आहेत। तान्हापोळा बालगोपालांचा हा उत्साह आणि नंदीबैलांचा सोबत घेऊन सर्व म्हणजे त्यांचे आई वडील भाऊ बहन सर्व एकत्र जमा होऊन सर्वजण तान्हापोळानिमित्त उभे झालेले आहेत आणि खुशीने तान्हापोळा हा खूप साजरा होत आहे आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे। अशा प्रकारे सर्व गावकरी वाशियांना आणि बालगोपालांना तान्हापोळ्याच्या शुभेच्छा देतो। आणि तान्हापोळ्याच्या एक दिवसा अगोदर बैलांचा पोळा हा इथं उत्साह भरला जातो आणि ह्या बैलांच्या पोळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे बैलांच्या जोड्या फार कमी झालेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ह्या लहान मुलांचा तान्हापोळाचा कार्यक्रम आहे, इथं आयोजन केला जातो। ह्यात आयोजनवाल्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि हा जो कार्यक्रम आहे हा 30 वर्षांपूर्वीपासून इथं आयोजित केला जातो आणि ह्या बालगोपाळांना तान्हापोळ्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा देऊन मी आपले दोन शब्द पूर्ण। AGM News 24 करिता अनिल मुनीश्वर।